शदी पहे उजळले घरी। नमस्कार तमाम भूपाळकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा और यंदाची दिवाळी सुख समृद्धीची सर्वांना जाव अशी सदिच्छा। पालिकेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आम्हाला जागा मिळाली। आम्ही त्यांना सांगितलं होतं की जेणेकरून आम्हाला जागा मिळावी, जेणेकरून या लंपीयुक्त झालेल्या गाई इतरांपर्यंत संसर्गजन्य हा आजार आहे तो होऊ नये म्हणून आम्हाला जागा मिळावी, तरी यावरती आम्हाला जागा भेटली नाही। पंधरा दिवसापासून या ठिकाणी लंपी सेंटर मिळाल्या सर आम्हाला एक युद्ध पातळीवर काम करावं लागलं। प्लॉटवाल्यांचं नाव आहे MS पाडळसेकर म्हणून व पिंटू भाऊ कोठारी यांच्या मदतीने सर आम्हाला हा प्लॉट मिळाला आहे, जेणेकरून शहरामध्ये म्हणा किंवा आसपासच्या गावामध्ये कुठेही लंपीग्रस्त गायी असतील त्यांना या ठिकाणी आणल्या आहेत। तमाम जनतेला प्रार्थना करतो की जेणेकरून कमीत कमी आपण खारीचा वाटा उचलून सनी या गोमातेला लागणाऱ्या औषधीसाठी आम्हाला मदत करावी। आम्ही आर्थिक स्वरूपात मदत घेत नसतो, पण ही मदत आपण जर कधी आम्हाला दुकानातून घेऊन सांगितली किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी आणून दिली की ती गोष्ट आम्ही तुमची स्वीकारून घेऊ वस्तू। पंधरा दिवसापासून या ठिकाणी लंपी सेंटर मिळाल्या सर आम्हाला एक युद्ध पातळीवर काम करावं लागलं, जेणेकरून पालिकेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आम्हाला जागा मिळाली। आम्ही त्यांना सांगितलं होतं की जेणेकरून आम्हाला जागा मिळावी, जेणेकरून या लंपीयुक्त झालेल्या गाई इतरांपर्यंत संसर्गजन्य हा आजार आहे तो होऊ नये म्हणून आम्हाला जागा मिळावी, तरी यावरती आम्हाला जागा भेटली नाही। शेवटी सर या ठिकाणी मला TV मध्ये मला एक मोठा प्लॉट दिसला, त्या प्लॉटवाल्यांचं नाव आहे MS पाडळसेकर म्हणून व पिंटू भाऊ कोठारी यांच्या मदतीने सर आम्हाला हा प्लॉट मिळाला आहे, जेणेकरून शहरामध्ये म्हणा किंवा आसपासच्या गावामध्ये कुठेही लंपीग्रस्त गायी असतील त्यांना या ठिकाणी आणल्या आहेत आणि त्याच्यावरती उपचार करून त्यांना बरं केलं होतं सर। आता आपण हे बघू शकतो की आम्हाला 2 दिवस झाले सोरोडच्या नाल्यामध्ये पडलेली होती, त्याच्या सर या गायीला आम्ही कॅच केलं आणि या ठिकाणी आणलं आहे। आपण बघू ती काळी गाय ती कंडारीमध्ये उचलली आहे, ती गाय TV मध्ये व तिकडची गाय आपण बघू शकतो ती गाय आहे सर लोणारी हॉल त्या भागातून ती आम्हाला मिळाली, म्हणजे अशा विविध भागातून या ठिकाणी गायी आणलेल्या आहे। तर मी तमाम जनतेला प्रार्थना करतो की जेणेकरून कमीत कमी आपण खारीचा वाटा उचलून सनी या गोमातेला लागणाऱ्या औषधीसाठी आम्हाला मदत करावी, औषधीसाठी मदत करावी, त्याचप्रमाणे आम्हाला जे आवश्यक जे साधनं आहे त्यासाठी मदत करावी, जेणेकरून गूळ झाला त्याचा ग्लुकोजचं प्रमाण वाढवण्यासाठी, हळद झाली, निंबाची पावडर झाली, खोबऱ्याचं तेल झालं, अशा प्रकार विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही आर्थिक स्वरूपात मदत घेत नसतो, पण ही मदत आपण जर कधी आम्हाला दुकानातून घेऊन सांगितली किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी आणून दिली की ती गोष्ट आम्ही तुमची स्वीकारून घेऊ वस्तू। यामध्ये मुख्य भूमिका निघली सर गव्हर्नमेंट डॉक्टर सतीशजी टायडे साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी लंपी सेंटर खोललं आहे डॉक्टर महाजन व आपण तमाम हे गौसेवक बांधव आहे व गौसेवा परिवार आहे, या ठिकाणी असे छोटे मोठे कामं झाले असतात। सर्व भूसावळवासींना ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटी जावो हीच शुभेच्छा देऊन
जंजाळे परिवारातर्फे आपल्याला लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद. लक्षदीप आहे उजळले घरी. जय श्रीराम. उसावळातील सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही येणारी दिवाळी आपल्याला सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच मराठी कुटुंबियांतर्फे शुभेच्छा. लक्षदीप आहे उजळले घरी. नमस्कार. भुसावळ वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाची दीपावली आपणा सर्वांना भरभराटीची व सुखसमृद्धीची जावो, ही महाजन परिवारातर्फे सदिच्छा, धन्यवाद. लक्षदीप आहे उजळले घरी. या वर्षाच्या दीपावलीच्या भुसावळकरांना, सपकाळे परिवारकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व या यंदाची दिवाळी आनंदाने साजरी हो, तेच माझ्या परिवाराकडनं, सपकाळे परिवाराकडनं दिवाळीच्या शुभेच्छा. लक्षदीप आहे उजळले घरी. या वर्षीच्या दिवाळीच्या सर्व जिल्हाभरातील भुसावळकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व जनतेचे मनोकामना पूर्ण सुख शांती लाभो आणि आयुष्य भरभराटी जावो आणि त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावं अशी गौतम बुद्धांच्या मी प्रार्थना करतो आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्षदीप आहे उजळले घरी. नमस्कार. सर्व भुसावळवासियांना दीपावलीच्या माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीनं तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. दीपावली आपणास आनंदाची, भरभराटीची आणि निरोगी जाओ, ही सदिच्छा. लक्षदीप आहे उजळले घरी. नमस्कार. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यंदाची दिवाळी समस्त भुसावळकर नागरिकांना सुखसमृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जाओ, हीच नेवे परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.